तर नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण शिकत आहोत इयत्ता 5वीचं पुस्तक सुलभ भारती। तर सुलभ भारती या पुस्तकातील पाठ 14 आज आपण शिकणार आहोत। बघा, कधी कधी काय होतं की आपण प्रवास करत असतो, प्रवास करत असताना आपल्याला काही चित्र पाहायला मिळतात। नेमकं ती चित्र कशाची असतात किंवा त्या चित्रांमधून नेमका काय संदेश द्यायचा असतो हेच आपल्याला आजच्या पाठामध्ये बघायचं आहे। असं म्हणतात की एक चित्र 300 शब्दांचं काम करू शकतं, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट शब्दांमधून जर सांगायची असेल, जर त्यासाठी जर 300 शब्द लागत असतील तर आपण सोप्यात सोपं एक चित्र काढून तर जे 300 शब्दांमध्ये व्यक्त होतं ते आपण एका चित्रामधून देखील व्यक्त करू शकतो। आणि आज आपल्याला हा चित्र संदेश पाठ ह्यासाठीच बघायचा आहे की चित्र नेमकी कशा प्रकारे आपल्याला संदेश देतात। बघू, मी आधीच सांगितलं की एक चित्र किती शब्दांचं काम करू शकतं, 300 शब्दांचं काम एक चित्र करू शकतं। असो, तर प्रवास करत असताना काही काही ठिकाणी आपल्याला काही चित्र पाहायला भेटतात, त्या चित्रांचा नेमका अर्थ काय असतो ते तुम्ही आज सांगायचं आहे। पहा आणि सांगा। बघा बरं, तुम्ही प्रवास करत असताना असं चित्र बघता, नेमकं ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय सांगितलं असेल? आपण याला चित्र क्रमांक 1 देऊयात। बघा, हा माणूस एसटीमध्ये बसलेला आहे आणि ह्या चित्रामधून हा संदेश देण्यात आलेला आहे की जेव्हा आपण बसमध्ये किंवा प्रवास करतो तेव्हा आपण बसमध्ये बसून बाहेर थुंकू नये, हा या चित्रातून संदेश दिलेला आहे। या चित्रातून काय संदेश दिलेला आहे की जेव्हा आपण बसमध्ये प्रवास करतो तेव्हा आपण बाहेर थुंकू नये, कारण त्याचा तास दुसऱ्याला होऊ शकतो। म्हणून बसमध्ये प्रवास करताना बाहेर थुंकू नये असा या चित्राचा अर्थ आहे। आता पुढे बघूया आपण। बघा, आपण या चित्राला चित्र क्रमांक 2 देऊयात। चित्र क्रमांक 2, सांगा बरं, ही व्यक्ती एका ठिकाणी बसलेली आहे, बसमध्येच बसलेली आहे, तर नेमकं आता याच्या हातामध्ये काहीतरी तो खात आहे। आपणही जेव्हा रेल्वेमधून प्रवास करतो तेव्हा रेल्वेमध्ये बरेचसे पदार्थ आपल्याला विक्रीला येतात आणि आपण काय करत असतो, ते पदार्थ खात असतो। आणि ते पदार्थ खाल्याच्या नंतर जे वेस्टेज असतं किंवा जे कचरा वगैरे असतो ते आपण तिथंच टाकतो, परंतु आपलं ते वागणं योग्य आहे का? तर अजिबात नाही। म्हणून या चित्रामधून आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण बसमध्ये प्रवास करतो तेव्हा आपण बसमध्ये कचरा टाकू नये। या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की जेव्हा आपण बसमध्ये बसनं प्रवास करतो त्यावेळेस आपण हा जो कचरा आहे याच्यातलं जे टाकाऊ पदार्थ आहेत ते आपण बसमध्ये टाकू नये, कारण का? तर त्याचा आपल्यालाही त्रास होऊ शकतो आणि त्याचा दुसऱ्यांनाही त्रास होऊ शकतो। म्हणून बसमध्ये कचरा टाकू नये असा संदेश ह्या चित्रामध्ये दिलेला आहे। आता बघू चित्र क्रमांक 3। बघा, या ठिकाणी आपण याला 3 क्रमांक देऊयात। बघा, या ठिकाणी रेल्वे किंवा एक एसटी आपल्याला या ठिकाणी प्रवास करताना दिसत आहे, ती गतिमान आहे हे आपल्याला यावरून कळते। आणि गतिमान असताना जर आपण एसटीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, सांगा बरं? एसटी अशी धावत आहे आणि धावणाऱ्या एसटीमध्येच तुम्ही बसण्याचा प्रयत्न करत आहात, काय होईल? त्यावेळेस तुम्ही खाली पडू शकता आणि तुम्हाला अपघातही होऊ शकतो। म्हणून या ठिकाणी या चित्रात हे सांगितलेलं आहे की चलत्या वाहनामध्ये घाईघाईने चढू नये किंवा उतरू देखील नये, हो की नाही? कधीकधी काय होतं की एसटी बसस्टँडवर येऊन थांबत असते, परंतु काही माणसं काय करतात, एसटी थांबण्याच्या आधीच ते उतरण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळी त्यांना अपघात होऊ शकतो। म्हणून एसटीमध्ये कधीही घाईघाईनं चढू देखील नये आणि एसटी थांबण्याच्या आधी उतरू देखील नये असा संदेश या चित्रांमध्ये आपल्याला दिलेला आहे। कोणता संदेश? की कधीही एसटीमध्ये घाईघाईत चढू नये किंवा एसटीमधून घाईघाईने उतरू नये। आता पुढे बघू चित्र क्रमांक 4। बघा, आता या ठिकाणी एक मुलगा चलत्या वाहनामधून बाहेर बघताना आपण पाहत आहोत, तसंच
तो बाहेर डोकावून पाहताना आपल्याला दिसत, बघा हा खिडकीच्या जवळ हा मुलगा बसलेला आहे आणि खिडकीमधून तो काय करत आहे, बाहेर पाहत आहे. एवढंच नाही, याचा हा जो हात आहे हा खिडकीच्या बाहेर गेलेला आपल्याला दिसत आहे. काय केलेलं आहे त्यानं, खिडकीमध्ये असा हात ठेवलेला आहे आणि खिडकीमध्ये हात ठेवून बाहेर बघत आहे. आता उदाहरणार्थ हा एसटीतून प्रवास करतो आहे आणि दुसरं जर वाहन याच्या जवळून आलं, काय होईल बरं, याच्या हाताला इजा होऊ शकते. म्हणून कधीही चालत्या वाहनातून हात बाहेर काढू नये. हो की नाही, का काढू नये, कारण आपल्याला अपघात होऊ शकतो म्हणून, किंवा डोकावून पाहू देखील नये. तर काय असतं कधी कधी, की आपण काय करत असतो, खिडकीतून डोकावून पाहत असतो, म्हणजे डोकं बाहेर काढतो. आता हा जो मुलगा आहे समजा, यानं जर या खिडकीच्या बाहेर डोकं काढलं आणि तेवढ्यात वाहन आलं तर अपघात होईल की नाही. म्हणून कधीही खिडकीमधून डोकावून पाहू नये किंवा खिडकीच्या बाहेर हात वगैरे काढू नये. का? कारण अपघात होऊ शकतो. म्हणून बघा, तसंच आपण जेव्हा एसटीने प्रवास करतो तेव्हा आपल्याला एसटीमध्ये असे काही वाक्य पाहायला मिळतात. काय आहे या ठिकाणी सूचना? विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. बघा, आता आपण कधी कधी काय होतं, एसटीमध्ये किंवा रेल्वेमध्ये बसतो आणि अनावधानानं त्या कंडक्टरला लक्ष नाही राहिलं तिकीट घेण्याचं, तर बऱ्याच जणांना काय वाटतं, आपण कशाला स्वतःहून तिकीट द्यायचं. परंतु जर तुम्ही तसं केलं आणि तुम्ही जर पकडण्यात आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण का? कारण विना तिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते, तुम्हाला दंड देखील लागू शकतो. म्हणून कधीही प्रवास करत असताना तिकीट काढूनच प्रवास करावा. जर तुम्ही विना तिकीट प्रवास केला तर समजा उदाहरणार्थ तुमचं 10 रुपये तिकीट असेल, किती, 10, परंतु तुम्ही विना तिकीट जर प्रवास केला तर तुम्हाला 100 रुपये दंड लागू शकतो. किती रुपये? 100 रुपये. मग बघा, 100 रुपये भरायचे की 10 रुपये भरायचे, तुमचं तुम्ही ठरवा. पुढे बघू आता. बघा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक अशी सूचना देखील किंवा अशी पाटी देखील आपण प्रवास करताना वाचत असतो. काय बरं याचा अर्थ नेमका? या सूचनेचा अर्थ असा होतो की आपलं जे मन आहे ते आपण नियंत्रणात जर ठेवलं तर तोच खरा ब्रेक असतो. आपण नेहमी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. म्हणजे कधीही आपण वाहन असो, कुठलेही वाहन आपण वेगानं चालू नये, तर आपण आपल्यावर नियंत्रण ठेवावं असा या सूचनेचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे आपल्याला या छोट्याशा चित्रांमधून बरेचसे संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर धन्यवाद.